दुसरा सेमीफाइनल का थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। निश्चितच चला बेल घ्यायचं नाही, लगेच या ठिकाणी आपला बराचसा बेल आपल्या अजून वाया जाणार आहे। विनंती करेन कारण या ठिकाणी अद्याप फायनल आहे, त्याच्यानंतर बक्षीस वितरण समारंभ पाहुण्यांचा इतच मान सन्मान। यावेळी फ्लिक केलाय चेंडूला आणि पहिल्या चेंडू वरती विकेटचा पतन, काय जबरदस्त शतरक्षण। अगदी जर का आपण पाहिलं धाव फलकावरती धाव संख्या नाही आहे, परंतु पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं ना संघ दोन आहेत, स्वप्न एक आहे स्पर्धा जिंकण्याचं। शून्यातून सुरुवात करणाऱ्याला हरण्याची कधीच भीती नसते, ती सुरुवात इथे करावी लागेल। यस डॉट चेंडू सांगता, बॅक टू बॅक दोन चेंडू मात्र या ठिकाणी डॉट आले आहेत। अतिशय चांगली गोलंदाजी बैक टू बैक दोन चेंडू अपन पाहिलं, पहिले चेंडू ती विकेट आली, दुसरा चेंडू या ठिकाणी डॉट आला, तीसरा चेंडू या ठिकाणी पुन्हा एकदा तयार, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न चांगला फटका यावेळेस टेम्परामेंट घेतला, चेंडू जाईल कॉव कॉर्नरच्या, यस अडवलाय अगदीच्या ठिकाणी। आपण पाहतोय हवेत पाय होता असं वाटत होतं की कदाचित चौकार होईल, परंतु इथे रन्स मिळतील। दोन धावा मात्र इथे कंप्लीट झाल्यात, अगदीच असं जाणवत होतं की कदाचित पाय टच झाला असेल, परंतु इथे हवेत पाय जाणवला आणि इथे आपण पाहिला तर चेंडू सर विकेट किपरच्या हातामध्ये, चेंडू आला या ठिकाणी आपण पाहतोय डॉट डॉट चेंडू मात्र इथे सांगता झाले। चार चेंडूचा खेळ संपलाय, धाव फलकावरती धाव संख्या देखील जोडल्या जात आहेत, त्या मात्र दोन धावा, अतिशय चांगले फिल्डिंग यावेळेस केले गेले। कॉ कॉर्नर क्षेत्रामध्ये आपण पाहिलं चांगलं क्षेत्ररक्षण झालं, गोलंदाज इथून होईल तयार, इथे मोठा फटका हवाय फायर बिग हिट जोरदार स्ट्रोक, चेंडू जाईल वाईड स्लॉंग आणि शिमारशे पलीकडे येईल, सहा धावींसाठी दर्जेदार सहा धावींसाठी येईल सिक्सर। पुढे जाऊन खेळायचा प्रयत्न यावेळेस, उंची जास्त लांबी कमी स्वतःच्या फलोत्तरामध्ये झेल टिपणार का, यस वाट कॅच, विकेटचं पतन मात्र या ठिकाणी होईल आणि इथे षटक क्रमांक एक संपल्याचा इशारा देखील येईल आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर केलं
कारण असं म्हणतात की संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र तेलाच्या एका थेंबाला देखील बुडू शकत नाही. कारण आपल्या कर्तृत्वावर आपण कधीही गर्व करू नये. इथे आपण पाहिलं तर हा चेंडू जाईल पॉइंट क्षेत्रामध्ये. इथे रन्स कंप्लीट होईल एक चित्तेच्या चपल्याने दुसरी धाव देखील झाली कंप्लीट. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 अंकावरती. धाव फलकावरती धाव संख्या जोडल्या जातील त्या 10 धावा 1.1 चेंडूचा खेळ संपला गेला. परिस्थिती कशीही असो त्याही परिस्थितीमध्ये आपण स्वतःला सावरा खेळ करा चांगला खेळ दाखवा आणि अगदीच आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केला गावाचं नाव रोशन करा आणि गावाच्या नावासाठी खेळ असताना एक चांगला खेळ करा. इथे गोलंदाज तयार कैलास पुढील चेंडू कैलास साठ्या मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ब्लॉक मध्ये हा चेंडू होता. प्रत्येक चेंडू आपला पाहिला आपल्या भात्यातील. इथे येत असताना आपण पाहतोय इथे हा डॉट चेंडू जाईल स्कोर कार्ड स्थिरावलाय 10 अंकावरती. धाव फलकावरती 10 धावा एकंदरीत सोडल्या जात आहेत खूप चांगले. इथे जर का आपण पाहिले ना तर धाव संख्या जोडली जाईल ती मात्र 10 धाव. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज इथे आलाय धावा जोडल्या जातील 10. गोलंदाज तयार फलंदाज देखील तयार. मोठा फटका यावेळेसा लॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न होता परंतु लॉंग ऑन मध्ये सिंगल्स कंप्लीट झाले. डबलचा प्रयत्न होणार का नाही. रन्स मिळत ते फक्त आणि फक्त एक आणि एक अंकाने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल 11 अंकावरती. पहिल्या सेमी फायनलचा थरार आपण पाहिला अवघ्या 11 धावा. इथे देखील 11 धावा झाल्यात परंतु अद्याप चेंडू शिल्लक आहेत 3. सुरुवात मात्र या ठिकाणी चांगली केल्या गोलंदाज हरीशन आपल्या धामोदर टीम साठी आणि इथे आपण पाहिलं 1.3 चेंडूचा खेळ संपला. गोलंदाज इथे तयार होईल चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडूला यावेळेस गॅदर केला जाते. सिंगल्स मात्र या ठिकाणी कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न होणार का नाही. फक्त रन्स मिळेल ती एक आणि एक अंकाने स्कोरकार्ड जाऊन पोहोचेल 12 अंकावरती. धारदार गोलंदाजी एक तेज तरार गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहतोय. हौसले की तरकाश में कोशिश का वो तीर जिंदा रखो हार जाओ चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदा रखो. मुश्किल नहीं है कुछ इस दुनिया में दोस्तों तो जरा हिम्मत तो कर ख्वाब भी बदलेंगे हकीकत में. अगदी या वेळेस तू जरा हिम्मत या ठिकाणी करायची. या वेळेस फलंदाज कैलास ना हिम्मत करेल का प्रयत्न करतो. या वेळेस चेंडू येतोय अगदी शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. चेंडू येतोय बॉन्ड लाईनच्या दिशेनं थोडासा पडतोय हुकतोय फसतोय तोपर्यंत रन कंप्लीट होतील. चौकार जिथे होऊ शकला असता तिथे अगदीच या ठिकाणी एक धावा वाचवली जाईल आणि 3 या अंकाने स्कोर कार्ड मात्र जाऊन पोहोचेल. धावा जोडल्या जातील 15 धावा. स्कोर कार्ड वरती एकंदर धाव संख्या जोडल्या जातील त्या मात्र 15 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक या ठिकाणी शिल्लक 3 धावा 15 धावा. धाव फलकावरती शेवटचा आणि अंतिम बॉल या षटकामध्ये धावा खर्च केल्या 7. इथे हलक्यात चेंडूला मात्र कट केलाय. सिंगल्स मिळेल एकापेक्षा दुसरं काय मिळणार नाही आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 16 अंकावरती. दोन षटकांचा वाजवी खेळ संपलाय. दोन षटकांच्या वाजवी खेळानंतर स्कोर कार्ड वरती धाव संख्या जोडल्या जातील त्या मात्र 16 धावा. येणारे 12 चेंडू आणि 17 धावींची गरज कंपल्सरी चेसिंग. 12 चेंडू 17 धावींची गरज डीजे. आठची सरासरी सॉली
सोला धावा झाल्या 17 धावींची गरज अगदी थोडीशी या ठिकाणी मिस अंडरस्टँडिंग 17 धावींची इथे गरज असणाऱ्या अगदीच्या ठिकाणी आपण पाहतोय शेवटच्या चेंडूला मात्र एक रन आले अगदीच्या ठिकाणी ऐड मात्र या ठिकाणी केले गेले निश्चितच्या ठिकाणी आपण पाहतोय धावा जोडल्यातील धाव फलकावरती 16 धावा आणि 17 धावींची गरज तर अगदीच्या स्पर्धेच्या वतीने अगदी सन्माननीय श्री राजेंद्र मोरे यांचे मात्र या स्पर्धेच्या वतीने इतच मान सन्मान केला जाणार आहे मी विनंती करेन आपण त्यांचा तर आदरणीय धर्मा शिर्के यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानपण व्हावं आदरणीय धर्मा शिर्के यांना विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती या आपली जागा आमच्या मनात आपली जागा आमच्या या व्यासपीठावरती आहे अगदीच आपण या स्पर्धेमध्ये एक वेलात वेल काढून आपण या ठिकाणी उपस्थित झाला तर आपण देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती म्हणून स्थानपण व्हावं खूप चांगली लढत या ठिकाणी पाहायला मिळेल महेशजी वैखरे रायगड जिल्हा परिषद शाला वाकस अध्यक्ष आहे त्यांना देखील विनंती करेन की आपण देखील व्यासपीठावरती म्हणून स्थानपण व्हावं आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत केलं जाते तसेच काशिनाथजी जाधव आणि आदरणीय धर्माजी शेळके या सर्वच मान्यवरांना विनंती करेन पहिला चेंडू पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय चेंडू अगदी सरळ जाईल लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर चेंडूला उचल फेक करेल तोपर्यंत रन्स कंप्लीट होतील त्या मात्र दोन धावा 17 धावींचा पाठलाग करायचा असताना धावा जोडल्या जातील धाव फलकावरती त्या मात्र दोन धावा अतिशय चांगली लढत या ठिकाणी आपण पाहतोय विनस्फोट वाकस आयोजित सरपंच चषक 2023 या ठिकाणी लढत या ठिकाणी चालवूया कोणता हा संघ हा दुसरा सेमीफायनल जिंकणार याचं उत्तर शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच आमच्या आयोजक कमिटीला मिळणार यावेळेस चेंडूला क्लास दाखवलं जाते यावेळेस जमिनीला घासत पुसत येईल चेंडू सीमारेषे पलीकडे बॉन्ड लाईनचा वेध घेणारा चेंडू येईल चार धावींसाठी मात्र येईल चौकार आणि चौकारच्या मदतीने संघ जाऊन पोहोचेल 6 अंकावरत्या सातत्याने चांगली गोलंदाजी या ठिकाणी होत असताना फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजिंग बदलाव अगदी या ठिकाणी करत असताना आपण पाहतोय जिथे कौकरमध्ये क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉन मध्ये विशाल आणि निश्चित डीप मध्ये मंगेश त्यानंतर काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय चांगली क्षेत्राची व्यूहरचना एवलेस कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आणि वरिष्ठ लॉंगॉन मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय कैलास 6 धावा आतापर्यंत जोडले जात आहे 17 आव्हान खोला टप्प्यात चेंडू यावेळेस चेंडूला गादर केलाय चेंडू खाली क्षेत्ररक्षक सिंगल्स कंप्लीट झाले दुसरीचा प्रयत्न होणार का दोन धावा तर नाही पण तो एकच धाव येईल सिंगल्स आल्या एक अंकानं स्कोअर कार्ड मात्र जाईल स्कोअर कार्ड वरती धाव संख्या जोडल्या जातील त्या मात्र 7 धावा 3 चेंडूचा एकंदरीत खेळ संपलाय 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा जोडल्या जात आहेत त्या मात्र 7 धावा अगदी जर का आपण पाहिलं तर धावा जोडल्या जात आहेत त्या 7 धावा पुढील चेंडू इथे चांगला फटका यावेळी चेंडू खाली क्षेत्ररक्षक एक धाव तर निश्चितच पूर्ण मंगेश मात्र चेंडूला उचलणार फेकणार खराब फिल्डिंग या ठिकाणी करताना आपण पाहतोय रन्स मिळतील 2 आणि 2 अंकाने स्कोर कार्ड मात्र पुढे वाटचाल करत धावा जोडल्या जातील त्या मात्र 9 धावा 4 चेंडूचा खेल संपलाय 9 धावा स्कोर कार्ड होते 17 धावा डिफेंड करताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी करावी लागेल विकेट्स मिळवावे लागेल या मॅच मध्ये जर का तुम्हाला कमबॅक करायचा असेल ना तर एखाद दुसरी विकेट एखाद दुसरा चेंडू इथे डॉट टाकावाच लागेल जरी लॉ स्कोरिंग मॅच असेल 100% कामगिरी हस्ते करायची या सापिल जोरदार परंतु चेंडू पंच सांगतायत की या बाहेर जाणारा सिंगल्स आल्या एकापेक्षा दुसरं काय मिळणार नाहीये एक अंकाने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 10 अंकावरती अद्याप येणाऱ्या जर आपण विचार केला 7 चेंडू आणि 10 धावींच्या जवळपास 10 धावा झाल्या 7 धावींची इथे गरज असणाऱ्या पहिल्या चेंडू धावा आल्या 2 दुसरा चेंडू आला चौकार तिसरा चेंडू आले 1 रन चौथा चेंडू 2 धावा पाचव्या चेंडूवरती 1 धाव
सात चंडू आणि सात धावींची मात्र इथे गरज असणार आहे अद्याप. बॅट चेज लागल्यानंतर चंडू सरली येईल अगदी स्क्वेअर लेग क्षेत्राच्या हातामध्ये. हा जवळपास चंडू पण इथे हा चंडू जाईल डॉट तुमचे सांगता. धाव फलकावर धाव संख्या 10 आणि तर अगदीच या ठिकाणी सन्माननीय मान्यवर या ठिकाणी राजेंद्रजी मोरे यांच्या ठिकाणी यथेच्छ मानसन्मान केला जाणार. मी अगदीच विनंती करेन की आपण त्यांचा यथेच्छ मानसन्मान करायचं. वाकस गुरुग्राम पंचायतच्या सदस्य अगदीच चंद्रकांत दादा पवार यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथेच्छ मानसन्मान या ठिकाणी करायचंय. माईचे उपदर्शाल आणि या स्पर्धेचा पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथेच्छ मानसन्मान या ठिकाणी करायचा. आदरणीय राजेंद्र मोरे यांचा या ठिकाणी यथेच्छ मान सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या वतीनं. तसेच सर्व आदरणीय धर्मा शेळके यांना देखील विनंती करेल आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं. आणि मी वाकस गुरुग्राम पंचायतच्या सदस्यांना विनंती करेन. इथे खूप चांगला झेल टिपला जातोय अतिशय चांगला फटका फटका बसला चेंडू हवेत होता इथे मॅच मध्ये ट्विस्ट केल्या आणि फलंदाज मात्र इथे झालाय बाद कल्पेच्या पारीचा अंत. अगदीच्या ठिकाणी धर्माजी शेळके यांचा यथेच मान सन्मान केला जातोय. मायाचे उपदर्शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. धन्यवाद कॅमेरामॅन मॅच कव्हर करायच्या विशाल कैलास कैलास. तर सांघिक पहिला वैयक्तिक पहिले षटक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अगदी त्या पहिल्याच चंडू वरती घनागाती प्रहार चढवण्याचा प्रयत्न केला होता आणि एक बडी मछली या ठिकाणी नक्कीच जालवे फस चुकी आहे. अगदीच विकेटचं पतन होईल. फलंदाज इथे मात्र झालाय बाद. आता येणारे पाच चंडू सात धावींची गरज. काय जबरदस्त मॅच चालू आहे रंगतदार मॅच जिथे बनवायच्या होत्या 12 चेंडू आणि 17 धावींची गरज. एक ताकदवर संघ आपण पाहतोय कर्जत तालुक्यातील धाम होत्या तर त्यांच्या विरोधात फाईट करत असताना आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये टीम निश्चितच आपल्याला पाहायला मिळत्या कानवर. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा. अरे आले किती गेले किती उडून गेला भरारा. अरे संपला नाही आणि संपणारी नाही या वाकस क्रिकेट धरतीवरती या दोन्ही टीमचा थरारा. काय जबरदस्त मॅच चालू आहे. सिंगल कम्प्लीट खराब क्षेत्ररक्षण काय करतोय. चापून चापून फिल्डिंग केली जाते. जशी कोंबडी पकडावी तशी इथे फिल्डिंग केली जाते. जशी कोंबडी उडी मारते आणि पटकन आवाज देते आणि पकडायला चान्स मिळत नाही म्हणून परत पुन्हा एकदा हात टाकला जातो तशीच या ठिकाणी फिल्डिंग केली जाते. आणि इथे आपण पाहते रन्स मिळतील दोन आणि दोन्ही अंकानं स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 12 या अंकावरती. जिंकण्यासाठी तुम्हाला वाचवायची येते. एक एक धाव तुम्ही वाचवली तर यशस्वी ठराल टीम कानवर हे लक्षात घ्यायला हवं. या सुरेखा गो चंडू सुरेखा गोलंदाजी या सीटचा डॉट बॉल सरळ चंडू विकेट किपरच्या हातामध्ये. लेफ्ट हँड फलंदाज हार्ड हिटर फलंदाज सचिन सारखा एक दादा फलंदाज त्याला जागेवरती उभं ठेवलं जातं. अस्तित्वाची लढाई दोन टीमच्या माध्यमातून होत असताना जबरदस्त. या ठिकाणी जर का आपण पाहिल्या तर या ठिकाणी मॅच चालू आहे. गती हलवार असली ना मित्रांनो तरीही चालेल मात्र यशाच्या दिशेने असायला हवी आहे. ती गती हलवार का होईना कासवाच्या गतीनं का होईना ती गती घेऊन कैलासा गोलंदाज येते कानवर टीम साठी चांगली गोलंदाजी करताना. येते पुन्हा एकदा चेंडू खाली क्षेत्ररक्षण दिनेश आपण पाहतोय दिलीप चेंडूला बेड चापी फिल्डिंग या ठिकाणी म्हणावी लागेल. अगदी जर आपण पाहिला तर निश्चितच सिंगल्स कम्प्लीट झाल्या. आता संघ अडचणीमध्ये रफ आणि टप मॅच. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाल्या. पहिल्या चेंडूवरती कल्पेशचा अडसला दूर केला. दुसऱ्या चेंडूवरती दोन धावा आल्या. तिसरा चेंडू डॉट हाताला कैलास ना. चौथा चेंडू सिंगल्स आल्या. धावा आल्या धाव फलकावरती 13. आता स्ट्राईक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय हरेश बनवायचे आहेत दोन चेंडू 4 धावींची गरज. जरी मॅच आवडली असेल तर एकदा जोरदार टाळे वाजवायचे आहेत. खूप चांगली मॅच या ठिकाणी चालू आहे. अगदीच्या ठिकाणी अतिशय चांगली लढत टप फाईट मॅच रफ आणि टप मॅच बारी बारी पहिले तुम्हारे फिर हमारे. आज जर मित्रांनो तुम्ही स्ट्रगल कराल तर उद्याच्या गुगलवरती तुम्हाला सर्च केलं जाईल. इथे गोलंदाज तयार
यात अड़ा बैठने खेलने का प्रयत्न होता है इते चंडू जाइल तो टू एंड आई काय केला इते फलंदाज हरीश ना गोलंदाजना कमाल केला हवा काढल्या मैच मध्ये जब हौसले बुलंद होना तो पहाड़ भी एक मिट्टी का ढेर लगता है जब हौसले बुलंद होना तो पहाड़ भी एक मिट्टी का ढेर लगता है उसी हौसले से बड़े लक्ष्य का पीछा करते हुए ये दोनों बल्लेबाज लेकिन यकीनन यहाँ पे अच्छी वापसी करते हुए गेंदबाज कैलाश कानोर टीम के लिए क्या वापसी की गेंदबाज ने एक गेंद और जीत के लिए चाहिए चार रनों की जरूरत हम भी किसी से कम नहीं ईट का जवाब जरूर पत्थर से ही देंगे यकीनन अच्छी गेंदबाज है काय जबरदस्त मैच चालू है रफ आणि टफ मैच ट्विस्ट या ठिकाणी मैच मध्ये अतिशय चांगला सामना गती जरी हलवार असेल तरी ही चालेल परंतु यशाच्या दिशेने असायला हवी ती गती घेऊन ते स्वप्न घेऊन हे दोन संघ जिंकण्यासाठी आले आहेत स्वप्न दोघांचे एकच आहे ही फायनल जिंकण्याचा स्वप्न एकच आहे ही सेमीफायनल जिंकण्याचा कोणता संघ जिंकेल हे शेवटच्या चेंडू ठरवेल आणि त्याचं उत्तर शेवटच्या चेंडूवरती आमच्या आयोजक कमिटीला देखील मिळेल इथे बसलेल्या तमाम मान्यवरांना मिळेल इथे बसलेल्या तमाम प्रेक्षकांना देखील मिळेल क्षेत्ररक्षणामध्ये फिल्डिंग मध्ये बदल वाडीश काव कॉर्नरमध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास क्षेत्ररक्षक वाडीश डीप विकेट आणि एक लॉन्ग ऑफ त्यानंतर कव्हर पॉइंट आणि एक जवळपास बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉन्ग स्टॉप मध्ये फिल्डिंग मध्ये बदलाव कारण हा फलंदाज जास्तीत जास्त मोठ्या फटक्या दिशेने खेळतो मोठा फटका येईल का इथे मात्र चेंडू जाते सरल विकेट कीपरच्या हातामध्ये विजय निश्चित कर या ठिकाणी ठरला आहे विजय टीमचे हार्दिक अभिनंदन पराभूत टीमचे देखील अभिनंदन जो शेवट पर्यंत प्रयत्न करतो ना तो कधीच हारायला घाबरत नाही मित्रांनो जो शेवट पर्यंत प्रयत्न करतो ना तो कधीच घाबरत नसतो आणि इथे शेवट पर्यंत प्रयत्न केला आणि ते प्रयत्न यशस्वी ठरला तो कानो टीमचा विजय निश्चित केला आणि एका बलाढ्य संघाला या ठिकाणी परास्त केलं अर्थात दामोदर संघाला सेकंड करायचं अंतिम मॅच फायनल मॅच या ठिकाणी रंगेल ते निश्चितच यायचं संघनायक कानोर संघनायक तसेच यायचं संघनायक सालोक संघनायक आपण देखील या दोन्ही संघनायकांना विनंती करून या अगदीच खराब कामगिरी केली अगदीच खऱ्या अर्थानं मॅच मध्ये